2024 लोकसभा निवडणुकांसाठी एकीकडे भाजपने तयारी सुरू केली आहे, तर तिकडे विरोधकांची राष्ट्रीय आघाडी उभी करण्यासाठी देखील प्रयत्न सुरू झालेत। पण ममता बॅनर्जी आणि अखिलेश यादव यांनी काँग्रेसला सोबत न घेता आघाडी करण्याचे प्रयत्न सुरू केलेत। तर दुसरीकडे राहुल गांधी यांनी सावरकरांवर केलेल्या विधानानंतर महाविकास आघाडीतही अस्वस्थता वाढली होती। खुद्द उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर राहुल गांधी हा मुद्दा उपस्थित करणार नाहीत असं ठरल्याचं समजतंय। मतभेदाचे एवढे सगळे मुद्दे असले तरी काँग्रेस ही मोदी विरोधी राष्ट्रीय आघाडीची गरज का आहे याचं कारण संजय राऊत यांनी सांगितलं आहे। कर्जत जामखेडमध्ये झालेल्या मराठी पत्रकार परिषदेच्या कार्यक्रमात संजय राऊत यांची प्रकट मुलाखत झाली। या मुलाखतीमध्ये राऊतांनी काँग्रेसला सोबत घेण्याचं कारण सांगितलंय। विरोधी पक्षाचं असं आहे की अनेक राज्यामध्ये ते काँग्रेसला स्पेस द्यायला ते भाजपची स्पेस खात नाही। विरोधी पक्ष जिंदल पार्टी ही काँग्रेसची जाग आहे, काँग्रेस कमजोर होतो। आमची भूमिका आहे की भारतीय जनता पक्षानं आपल्या राज्यात आणि काँग्रेस टिकायला असतो। कुठला तरी एक पक्ष आपला मध्ये असा तो राष्ट्रीय स्तरावर काम करतो। शिवसेना जिंदल पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे महाराष्ट्रात आणि काही राज्यात पश्चिम बंगाल मध्ये